Wawa News Express. शेतीसाठी दिवसातून 10 तास वीज पुरवठा द्या. तत्काळ वीज तोडणी करण्यासाठी दिलेल्या निवेदनावर शेतकऱ्यांनी आपल्या रक्ताचा उटवला ठसा. शेतीपंपाची वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम ताबडतोब थांबवावी व प्रोत्साहन अनुदान 50,000 अनुदान तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे यासह विविध मागण्यांसाठी इस्लामपूर येथे चक्काजाम आंदोलन, रक्ताचे पाणी करून शेती करून देशाच्या आर्थिक परिस्थिती बळकट करणाऱ्यांवर रक्त देण्याची आली वेळ. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पेठ सांगली रोडवरील इस्लामपूर बसस्थानक परिसरात चक्काजाम व रस्ता रोको करण्यात आले. या रस्ता रोकोचे नेतृत्व भागवत जाधव, रविकिरण माने, दिग्विजय पाटील, शिवाजी पाटील यांनी केले. यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव म्हणाले, शेतकरी संघटनेच्या वतीनं आज महाराष्ट्रभर चक्का जाम आंदोलन केलं. या आंदोलनाचं इस्लामपूर तालुका वळवा येथेही आंदोलन झालं. हे आंदोलनाच्या प्रमुख मागण्या अशा होत्या की शेतीला दिवसा वीज 12 तास वीज द्या. त्याचबरोबर जे रेग्युलर शेतकरी आहेत त्यांना 50,000 रुपये अनुदान त्वरित जमा करा. जे वीज कनेक्शन तोडले ते ताबडतोब जोडण्यात यावे. त्याचबरोबर जे थकबाकीदार कृषी पंप आहेत त्यांना 50% अनुदान वीज पंप कृषी पंपात द्यावे. या अशा विविध मागण्यांसाठी आज इस्लामपूर येथे महावितरण कार्यालयाच्या समोर पेठ सांगली रोडवर चक्काजाम आंदोलन केलं. या आंदोलनात हजारो शेतकरी सहभागी झाले होते. आज या आंदोलनाचं फलित म्हणून आज कनेक्शन कोणतेही तोडणार नाही ही अधिकाऱ्यांनी आज आम्हाला मुभा दिलेली आहे. त्यामुळे या आंदोलनाचं यश आहे की दिवसा 10 तास शेतीसाठी मिळावी, चुकीचे बिले दुरुस्ती करून 50% वीज बिलासाठी सवलत मिळावी, त्याचबरोबर रेग्युलर कर्जधारकांना 50,000 रुपये तत्काळ जमा करावी. आज फक्त रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. या मागण्यांवर सरकारने गांभीर्यपूर्वक निर्णय न घेतल्यास उद्या वीज तोडणी कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना ठोकून काढू असा सज्जड इशारा देण्यात आला. तर चक्काजाम आंदोलनामुळे वाहतूक व्यवस्था पूर्ण कोलमडून गेली होती. पेठ नाका ते प्रकाश हॉस्पिटल असा 4 किलोमीटर अंतर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी तानाजी साठे, आप्पासाहेब पाटील, प्रकाश देसाई, संतोष शेळके व्यापारी संघटनेचे रवींद्र सूर्यवंशी, भ्रष्टाचार निर्मूलनचे वीरेंद्र राजमाने, भास्कर मोरे, खासेराव निंबाळकर, आनंदराव शेळके, उदय गायकवाड, अशोक बल्लाळ, किरण पाटील, दत्ताजी पाटील, संजय विक्रम चव्हाण, अवधूत जाधव, रामलिंग लुगडे, अंकुश तावडे, सुभाष शेळके, चंद्रकांत पाटील, प्रमोद गावडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.